नमस्कार मंडळी, प्रसिद्ध अभिनेता तसेच दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज 67व्या वर्षी दुखद निधन झाले। त्यांना हार्ट अटॅक आला होता। त्यांच्या निधनाबद्दलची ही माहिती सकाळी अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवरती ट्विट करत दिली। यात अनुपम खेर यांनी म्हटलंय की जानता हूँ मृत्यु ही इस दुनिया का अंतिम सच है, पर ये बात मैं जीते जी भी अपने जिगरी दोस्त सतीश कौशिक के बारे में लिखूंगा। ये मैंने सपने भी नहीं सोचा था। 45 साल की दोस्ती पर ऐसे अचानक पूर्णविराम। लाइफ विल नेवर बी द सेम विदाउट यू सतीश। ओम शांति। मंडळी, अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे दोघेही खूप चांगले मित्र होते। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणजेच राष्ट्रीय नाट्य विद्यालयात या दोघांनी एकत्र अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय। तसेच पुढे दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करत अनेक प्रेक्षकांना हसवलं। अभिनेते सतीश कौशिक यांचे मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर, दिवाना मस्ताना मधील पप्पू पेजर हे पात्र तर खूप गाजले। तसेच राम लखन आणि साजन चले ससुराल या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाला। अभिनेता गोविंदासोबतची त्यांची जोडी तर खूप फेमस झाली। त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी रोल करत सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवले। मंडळी, यानंतर सतीश कौशिक यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन सुद्धा केले। रूप की राणी, चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते, वादा, तेरे नाम, तेरे संग हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट खूप गाजले। नुकतंच 7 मार्चला सतीश कौशिक यांनी धूमधडाक्यात होळीचं सेलिब्रेशनही केलं होतं। पण आज त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण भारतीय फिल्म क्षेत्रामध्ये दुःखद शोक कळा पसरली। सर्वजण सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त करतायत। मंडळी, सतीश कौशिक हे होळीसाठी मित्राच्या घरी गेले असतानाच तेथे त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचं निधन झालंय। अभिनेते सतीश कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली।